रत्नागिरीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे बाजार करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली या ठिकाणी रस्त्याला नाल्याचं स्वरूप आल्याचं दिसत आहे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं रस्त्यावरून वाहन घेऊन जाणं किंवा चालणं मुश्किल बनलं होतं अचानक भरलेल्या या पाण्यामुळे दुकानदारांना देखील त्रासाला सामोरं जावं लागलं काहींच्या दुकानामध्ये तर पाणीसुद्धा शिरलं होतं या दृश्यांमध्ये तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येत असेल बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्यासुद्धा निर्माण झाली होती त्याचाही त्रास वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना झाला ध्यानीमनी नसताना पाऊस येतो काय रस्ते जलमय होतात काय आणि लोकांना त्रास होतो काय हे सगळं अनाकलनीय आहे असंच म्हणावं लागेल रस्त्यावरून अशा प्रकारे पाणी वाहतंय याचा अर्थ गटारांची परिस्थिती गंभीर आहे नगरपरिषदेनं याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे नागरिकांचे हाल आपल्यामुळे तर होत नाही आहेत ना याचं आत्मपरीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे तासाभरामध्ये मत... तासाभराच्या पावसात जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हा विषय गंभीर आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची ही दृश्य आहेत रत्नागिरी शहरालाच नाही तर तालुक्याला देखील पावसानं चांगलं झोडपलं आहे संगमेश्वरमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली होती जमीर खलफेसह मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी आपल्या अवतीभोवतीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा माय कोकण यूट्यूब चॅनलला